सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी द युनिक अकॅडमी पुणे आता धुळे जिल्ह्यात द युनिक अकॅडमी पुणे आता धुळे जिल्ह्यात एमबीएससी यूपीएससी चे पुण्यातील दर्जेदार मार्गदर्शन आता धुळ्यात उपलब्ध. नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थी व पालक यांच्या आग्रहास्तव एमपीएससी 2 दिवसीय मोफत कार्यशाळा दिनांक 22 व 23 जून रोजी. स्थळ एकलव्य प्रशिक्षण केंद्र सरस्वती कॉलनी महिला विहार गेट जवळ तळोदा रोड नंदुरबार. कार्यशाळेत एमपीएससी यूपीएससी बाबत सर्व शंकांचे व विषयांचे निरसन केले जाईल. तर नंदुरबार जिल्ह्यातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा. एकलव्य प्रशिक्षण केंद्र सरस्वती कॉलनी महिला विहार गेट जवळ तळोदा रोड नंदुरबार. या बातमीचे प्रायोजक PGE पब्लिक स्कूल नंदुरबार. शहादा तालुक्यातील तोरखेडा येथील शनिवारी रात्री 3 वाजेच्या सुमारास पेटत्या चिमणीने भडाका घेत 3 घरांना आग लागून लाखोचे नुकसान झाल्याची घटना घडली होती. यावेळी सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नायदे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली असून झालेल्या नुकसानाची पाहणी केली होती. पाहणी करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नायदे यांना 3 घराचा संसार हा उद्ध्वस्त झालेला दिसून आला. त्यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने दिनांक 17 जून रोजी आगग्रस्त कुटुंबांना 6,000 रुपयाची रोख रक्कम मदत म्हणून कुटुंबाकडे सुपूर्द केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश नायदे, सहजमादार संजय बागले, रमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सविता जाधव उपस्थित होते. तसेच सारंगखेडा पोलिसांकडून आगग्रस्त कुटुंबाला मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. तोरखेडा गावातून प्रत्येक गल्लीतून फुल ना फुलाची पाकडी म्हणून धान्य तसेच रोख रक्कम मदत म्हणून देण्यात आली. यावेळी नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संघ युवा संघाच्या वतीने 11,000 रुपये जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याकडून तांदूळ डाळ तेल साखर मिरची पावडर आदी जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून देण्यात आली. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे अशा प्रसंगी तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना मदत केलेलीच आहे, पण इथूनही पुढे त्यांना लवकरात लवकर आपल्या घर राहण्यासारखं करता यावं यासाठी आपल्याकडून सगळ्यांकडून फुल ना फुलाची पाकडी म्हणून मदत करण्यासाठी आम्ही सारंगखेडा पोलिसांच्या वतीने यांना 6,000 रुपये आज देतोय मदत म्हणून, मदत निधी म्हणून, तात्काळ मदत निधी म्हणून त्यांनी स्वीकारावी.